नमस्कार मंडळी, मी संतोष मानकर आपले सर्वांचे स्वरसिंगे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मला मागील काही दिवसापासून अशा कमेंट येत आहेत की गाताना एका रागातून दुसऱ्या रागात कसं जायचं आणि परत त्या रागात मूळ रागात कसं यायचं त्यासंबंधीचा एखादा व्हिडिओ आपण टाकावा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका रागातून दुसऱ्या रागात कसं जायचं हे पाहणार आहोत. परंतु सर्वप्रथम आपल्याला हा प्रयोग करताना ज्या रागामध्ये आपण गायन करतो त्या रागाची आणि ज्या रागामध्ये आपण जाणार आहोत त्या रागाची ही संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. जर त्या रागाचं रागचलन, स्वरविस्तार या सगळ्या गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर आपण ते अगदी सोप्या सहजतेने करू शकतो. सुरुवातीला राग भोपालीवर आधारित एक अभंग आणि त्यामध्ये वेगवेगळ्या रागांचा कसा प्रयोग करता येईल ते पाहू. बागेश्री सुद्धा करता येतो. देवी मानी पैसोनी स्तुती गाती
तसेच राग मधमास सारंग मधली एखादी रचना असेल त्यामध्ये सुद्धा भरपूर राग आपल्याला घेता येते. जस का जना
त्याचबरोबर चेंज झाली. आपण सा ला प केलं तसं सा नी रे नी द प म द म ग म रे ग रे सा नी रे ग म प म द प हे का जनार्दनी गुरुदेव गुरुदेव त्याचप्रमाणे आपण विविध रागांचा प्रयोग करून आपलं गाणं अजून शृंगारिक करू शकतो.